वेलकम टू द सपना झोम स्कुलिंग चॅनल मी रवींद्र आज मी तुमच्यासाठी प्रथम घटक चाचणी दोन हजार एकोणीसवीस गणित विषयाचा इयत्ता आठवीचा पेपर घेऊन आलेलो आहे वीस गुणांचा पेपर आहे हा पेपर तुमच्या सरावासाठी आणला आहे तुम्ही ह्या पेपरला पाहून जर घरच्या घरी जर सराव केलात तर परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर सोडवण्याचा चांगला सराव झालेला असेल आणि असेच पेपर मी भरपूर तुमच्यासाठी घेऊन येतोय जर तुम्हाला ते पेपर पण पाहायचे असतील सराव करायचा असेल तर तुम्ही सपना झोम चॅनलला सबस्क्राईब करून बे लायकन द्यावा आता इथे बघा प्रश्न पहिला काय रिकाम्या जागा भरा चार गुणांचा प्रश्न आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता टिंबटिंब कोण तयार होतात दुसरा प्रश्न त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची टिंबटिंब म्हणतात तिसरं आहे जर एखादी रेषात दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्नबिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची टिंबटिंब म्हणतात आणि चौथा प्रश्न आहे त्रिकोणाच्या मध्यगा ज्या बिंदूत परस्परांना छेदतात त्या बिंदू टिंबटिंब म्हणतात आता यातला प्रश्न ब बघा काय योग्य जोड्या लावा अ गट आहे ब गट आहे मध्ये उत्तरांची जागा तर ए गुणुले बी चा एम वाघात ए चा एमवा घात भागिले एचा घात ए चा एम घात त्या कंसाचा एन घात आणि ए छेद बी चा एम घात आता ब गट बघा काय ए चा एम घात भागिले बीचा एम घात एचा एम घात गुणवले बी चा एम घात एचा एम वजा एन घात आणि एचा एम गुणवले एन घात ह्याच्यातले योग्य जुळ्या जुळवायचे आपल्याला आता प्रश्न दुसरा बघा काय खाली उदाहरणे सोडवा फक्त तीन तर पहिल्या गणित काय घेतलं पुढील घातांकी संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा बघा या एका प्रश्नाला दोन गुण आहेत कारण असे सहा गुणांचा प्रश्न आहे तीन गुण सोडवायचे म्हणजे एकाला दोन गुण आहेत पण याच्यात एकामध्ये दोन छोटी छोटी गणितं दिलेली त्यांनी तर पहिलं काय इथे एकोणपन्नासचा छेद दोन घात आणि एकावन्नचा एक छेद नऊ घात दुसरा गणित काय तर त्याच्यामध्ये एक गणित आहे तीन छेद पाच चा वर्ग बरोबर टिंबटिंब छेद चा कंसाचा वजा दोन घात आणि तीन छेद तीनचा पाचवा घात गुणिले तीनचा वर्ग बरोबर तीनचा टिंबटिंब घात ओके हे सोडवायचं आपल्याला चला पान दोन वर जाऊ आता आता पान दोन वरती इथे तिसरा गणित आहे पुढील परिमय संख्यांचे दशांश रूप लिहा पहिलं गणित आहे नऊ छेद सदतीस आणि दुसरं गणित आहे नऊ छेद चौदा आता इथे पुढचा प्रश्न बघा रेषा एम आणि त्या रेषेला समांतर त्या रेषेला पाच सेंटीमीटर अंतरावर समांतर असणारी रेषा एन काढा आकृती काढा आता इथे आकृती काढायची आपल्याला आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न तिसरा खालील उदाहरणे सोडवा फक्त तीन ओके सहा गुणांचे सातशे एकोणतीस अवयव पद्धतीने घनमूळ काढा दुसरं गणित आहे विस्तार करा एम वजा चार आणि एम अधिक सहा याचा विस्तार करायचा आणि तिसरं गणित आहे अवयव पाळा एक्सचा वर्ग अधिक नऊ एक्स अधिक अठरा आणि चौथं गणित आहे विस्तार करा बावन्नचा घन ओके मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि झोप स्कुली चॅनलला सबस्क्राईब करून बे लायकन द्यावा धन्यवाद